जर तुम्ही ह्या व्हिडिओचा पहिला पार्ट नसेल बघितला तर पहिले तो जाऊन बघा, आणि जर तुमची इच्छाच नसेल तर हा छोटासा रिकॅप गणपती बाप्पाचे नाव घेऊ. तर तुमचा भाऊ गेला होता पंढरपूरला, पंढरपूरला आषाढी एकादशीच्या एक दिवसापूर्वी. मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये मी माझ्या प्रवासाबद्दल माहिती सांगितली, पण ह्या व्हिडिओ मध्ये मी माझा पंढरपूर मधील अनुभव सांगणार आहे. ऑफकोर्स अनुभव हा चांगला पण असू शकतो, वाईट पण असू शकतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ मार्फत मला कोणाच्याच भावना दुखवायच्या नाहीये, पण जो मला अनुभव जाणवलेला आहे तो मी तुम्हाला पूर्णपणे इथं सांगणार आहे. आता आम्ही सर्व दर्शन वगैरे घेऊन आलो, खूप गर्दी होती, खूप छान वाटलं. आणि आता जेवणाची व्यवस्था बघतोय. भाऊंना बस स्टँड वरती जायचंय, भाऊ सांगली साताऱ्यावरून एवढ्या लांबून आलेले आणि बस जाऊन राहिलो. ओके, तर जेवणाची व्यवस्था विश्वास करा मित्रांनो, पंढरपूर पूर्ण पंढरपुरामध्ये 70 ते 80 रुपयाच्या खाली कुठंच एक पण राईस प्लेट आम्हाला भेटत नव्हती. आणि ज्या पण भेटल्या असतील तिकडचे जेवण खूप विचित्र होते. विचित्र म्हणजे जेवण चांगले नव्हतेच. पूरमधील किंवा बाहेरील काही लोक हे पंढरपूरला येत असतात, जे माऊलीची सेवेसाठी न येता ते बिझनेस करायला येत असतात. त्यातीलच हे आमचे अजून एक लस्सीवाले महाभाग. ऑलराईट ब्रदर्स, तर आत्ता वाजलेले रात्रीचे 12:30 आणि अतिशय खूप लांब आमच्या मित्राला सोडून आम्ही पायी पायी इथं परत आमच्या गाडीकडे जातोय. आणि आमचे मोहित भाऊ यांची इच्छा होती एक लस्सी पिऊया, एक लस्सी पिऊया. भाऊ इकडे बघा पहिले लेन्स कडे. भाऊ तुम्ही जी लस्सी पिताय, एकदा लस्सी दाखवा, एकदा एकदा मस्त दर्शकांना लस्सी दाखवा. हा तर भाऊ, हे लस्सीची काही खासियत सांगा तुमच्या दोन शब्दात. असं आहे, आम्हाला लय ताण लागलेली होती, काहीतरी थंड खावा असं वाटलं. ओके, बघतो तर काय. बदाम शेक घेणार होतो, बदाम शेक घेणार होतो, तर आम्हाला भेटलं फक्त कस्टर्ड पावडर. मित्रांनो, लस्सी बनवण्यासाठी क्लस्टर पावडरचा उपयोग केला गेला होता. जर तुम्ही पैसे जास्त घेतातच आहे तर ऍटलीस्ट तुम्ही वारकरींना चांगलं तरी खाऊ घाला ना. खैर काय करणार आहे आता, त्याला काही मला नाही वाटत काही पर्याय असेल, कारण की परिस्थिती तशी असते त्या ठिकाणी. पण मी त्यानंतर गेलो होतो बस स्टँड वरती, आणि जेव्हा मी बस स्टँड वरती गेलो तेव्हा काय दृश्य बघितले ते तुम्हीच बघा. तू बाप तूच बंधू, तू सखारे तूच त्राता रे, भूतलिया पाठी राखा तूच आता. अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला रे, संकटिया धावनी ये तूच आता. मित्रांनो, खरंच खूप वाईट वाटते हे सगळे दृश्य बघून, पण एक अभिमान देखील वाटतो त्या माऊली भक्तांचा, जे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये राहत आहे तिथं सध्या. आणि हो हो हो, तुम्ही विचार करत असणार की मी काय केले, कारण की मी पण असा झालो होतो. मी काय केले तर बघा मी काय केले. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रॉम थेट पंढरपूर. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7 आणि आज तारीख आहे 12/12 शुक्रवार. आज आहे आषाढी एकादशी. सर्वप्रथम तुला आला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला पूर्णपणे रस्ता जाम आहे. आज पुढे गाड्यांना प्रवेश जाऊ देत नाही. इकडनं विठ्ठल रखुमाईचे मंदिर इकडनं सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आम्ही रात्री ऑलरेडी दर्शन करून आलेलो आहे. तर आम्ही आता असं ठरवतो आहे की आता सरळ घरी जायचं, कारण की एवढ्या गर्दीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम होतील. तर जायचं. लोचनात त्रिभुवन अवघे लेकरास गवसुन जाय, माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय.
सर पंढरपूरला यायचं अजून एक मुख्य कारण म्हणजे आमचे भाऊ, आमचे परम मित्र युवराज भाऊ आम्हाला इतक्या दिवसानंतर पण नाही म्हणता येणार, सगळ्यात पहिल्यांदा मला भेटलेले आणि त्यांना भेटण्यासाठीच मी खास पुण्यावरून इथपर्यंत पंढरपूरला आलेलो आहे आणि भाऊंचे दर्शन तुम्हाला आता मी देतोय. बघा आमचे भाऊ किती फॉर्म मध्ये बसलेले. मी पण म्हणजे पर्सनल ब्लॉग करत असतो आणि जे काही गोष्टी आहे ती गोष्टी म्हणजे गड किल्ले म्हणा महाराष्ट्राचे किंवा करतो आणि माझ्या चॅनलचं नाव आहे युवराज शिंदे ब्लॉग म्हणून, एकदा नक्की विजिट करू शकतात. आमचे भाऊ आहे खूप मेहनती आहे, खूप कष्ट करता, त्यांचे ब्लॉग मला मनापासून आवडता आणि एकदा तुम्ही नक्की बघू शकता. मी पहिलीच लिंक वाजलेले सकाळची 8:30 आणि आम्ही जातोय पुण्याला आमच्या गावी परत एकदा. आणि मोहित भाऊ एकदम एकदम शांततेत चुंबडीमध्ये बसलेले एक कंटाळे. चिंता रजतमही सुटले आता भेद भाव का तरला रे तन.